नमस्कार, मी शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। आज माझ्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये पश्चिम सातारमध्ये मंगळवार पेठेत अयोध्यावरून जे तांदूळ पूजनाचा कलश आलेला आहे, ह्या कलशाचं पूजन अतिशय चांगल्या उत्साहात आम्ही सर्वजण नागरिक माता भगिनी व सर्व परिवार मिळून करतोय। आणि एक आनंदाची बाब म्हणजे की हा कलश उद्या अयोध्येला जाणार आहे। आणि जे बरेच वर्ष सर्व लोकांनी स्वप्न बघितलेलं श्रीराम मंदिराचं, हे खरं उतरलेलं आहे आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं मंदिर उभं करण्यात आलेलं आहे। तर त्या ज्याचा निर्णयाचं आम्ही स्वागत करतो व श्रीरामांचं जे आज चांगल्या पद्धतीनं इथं नियोजन झालेलं आहे, ह्या सर्वांचं राष्ट्रीय स्वयंसंघ संघाचे सर्व प्रमुख, सर्व मित्र परिवार व आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबाराजे यांच्या मार्गदर्शन सुयोग्य जोडीदाराच्या शोधात आहात। श्रीयोग वधूवर सूचक केंद्र सातारा आहे ना, येथे आपल्याला मिळतील सर्व जाती धर्मातील मनपसंत आणि आवडीचे असे अनेक स्थळे। मुला मुलींसह घटस्फोटित विधवा विधूवर प्रौढ अशीही अनेक स्थळे उपलब्ध। मग वाट कशाची पाहताय? फक्त एकदा कॉल करा 84 46 15 85 07 किंवा 76 68 38 65 27। दर्शनाखाली नियोजनात हे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने चाललेले आहेत। आणि आज खरा आनंद होतोय की आमच्या सर्वांच्या हस्ते कलश पूजन झालं, महिला मंडळाने व सर्व नागरिकांनी कलश पूजनाचा सहभाग दिला आणि जास्तीत जास्त संख्येने सर्व नागरिक उपस्थित राहिले, ह्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे। आणि जास्तीत जास्त हिंदू जागृतीचे, धर्मजागृतीचे असे कार्यक्रम व जास्तीत जास्त व्हावेत व चांगल्या पद्धतीने धर्माचा प्रचार व्हावा, हे जे एक नियोजन केलेलं आहे अतिशय चांगलं आहे। व आज कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांनी मदत सपोर्ट केला, सर्वांनी वेळेत कार्यक्रमाला आले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। आज आपण सर्व मोठ्या संख्येने इथे जमलो, बहिणींनी त्यात पुढाकार घेतला, या भागातल्या सगळ्या नागरिकांनी त्या याच्यामध्ये सहकार्य दिलं। मगाशीच म्हटल्याप्रमाणे 22 जानेवारीला जो मोठा सोहळा होणार आहे अयोध्येमध्ये खुद्द, त्या सोहळ्याला आपण सर्व नागरिक तिथे पोहोचू शकणार नाही आहे, म्हणून अयोध्येमधनं अभिमंत्रित केलेल्या अक्षता या सगळ्या गावागावांमध्ये आणि प्रत्येक गावातल्या मंदिरांमध्ये सुद्धा आपण ठेवाव्या अशी कल्पना पुढे आली होती। त्याप्रमाणे आपण भैयांना विनंती केली होती आणि भैयांनी लगेच त्याला हे दिलं की हा माझा सन्मानच आहे रामाची सेवा करायला मिळणं। आणि त्यामुळे भैयांनी पुढाकार घेऊन ह्या कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सहाय्यकर घडवून आणला, त्यासाठी आपल्या नागरिकांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो। खरं राम भक्तांचे आभार मानायची गरज नाही, पण हा एक कार्यक्रम खूप छान प्रकारे आपण सगळ्यांनी सादर केला म्हणून सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबवतो।